नमस्कार. रावेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना सन 1999 पासून कार्यान्वित होती, परंतु गेल्या 25 वर्षात ती योजना जुनी झाल्याने त्यात गळती आणि पाईपलाईन फुटण्याच्या अनेक तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. तसेच शहर हद्द वाढीने देखील वाढीव पाणी पुरवठा करणे आवश्यक झाले होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रावेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती सूर्या मार्गावे यांनी माझ्याशी चर्चा करून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यासाठी ठरवले. त्यानुसार रावेर नगर परिषदेने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 योजनेअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना ₹42.75 कोटी किमतीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सादर केला. माननीय मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग नाशिक यांच्याशी मी स्वतः सदर अहवालास मान्यता देण्यासंबंधी चर्चा केली. त्यामुळे माननीय मुख्य अभियंता यांनी आपले पत्र दिनांक 20/12/2022 द्वये प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली होती. तसेच या योजनेस केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीच्या दिनांक 3 फेब्रुवारी 2023 बैठकीत देखील मान्यता देण्यात आली आहे. मात्र प्रशासकीय मंजुरीसाठी मी रावेरचा लोकप्रतिनिधी या नात्याने माननीय श्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री, माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रावेरच्या पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध झाला. म्हणून मी माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, माननीय पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचे हार्दिक आभार मानतो. तसेच जिल्ह्याचे ज्येष्ठ मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनीही पाठपुरावा केल्यामुळे सदर प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध झाल्याचं मला समजतं. त्यामुळे मी त्याचेही आभार मानतो. जनतेला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करणे हा श्रेयवादाचा विषय नसून लोकप्रतिनिधी आणि आजी राज्यकर्ते यांची जबाबदारीच असते याची जनतेने नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच मागच्या वर्षी दिनांक 5 जुलै 2023 रोजी रावेर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जुना सावदा रस्त्यावरील पुलाचा काही भाग वाहून गेल्याने रावेरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय सुधीरभाऊ पाटील वाहून गेल्याने मृत्यू पावले. त्यावेळेस रावेर शहरात मोठा जनआक्रोश झाला होता आणि सदर अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी नामदार गिरीशभाऊ महाजन आले होते. त्यावेळेस त्यांनी जाहीर केले होते की पुढील आठवड्याभरामध्ये सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येईल, परंतु अद्यापही ते काम सुरू झाले नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. पण असं असलं तरीही माजी नामदार गिरीशभाऊ महाजन यांना विनंती आहे की त्यांनी हे पुलाचे दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करावे, ज्यायोगे रावेरची जनता त्यांची आभारी राहील. धन्यवाद.